हरिओम, माझं नाव ज्योतिवीरा संदेश ओलावळे. आम्ही घनसोलीमध्ये राहते आणि घनसोली उपासना केंद्र. माझा बापू परिवारामध्ये प्रवेश झाला तो 2007 साली माझं लग्न झाल्यानंतर ना माझ्या सासरचे सगळे बापू भक्त होते. मग तेव्हापासून मी बापू परिवारामध्ये सामील झालेली आहे. तेव्हापासून बरेच असे छोटे मोठे अनुभव आहेत, पण असे आता बरेच आठवणे इतके अनुभव असतात की ते आठवतसुद्धा नाहीत की काय सांगावं माणसाने की इतके अनुभव आलेत म्हणून. पण आता रिसेंटलीच असे अनुभव आहेत की 2016 मला डेंग्यू झाला होता. माझ्या मुलाचा वाढदिवस होता, त्यावेळेसच मला डेंग्यू झाला होता. डेंग्यू झाला होता तर मग ऑफिसमध्ये बरेच लोक असे सुट्ट्या घेतात, काही कारणं सांगतात की ऑफिसमध्ये असं बरेच लोक सांगतात की माझं घरचे हे एक्सपायर झाले, मग ते सुट्टी घेतात 10-10 दिवस आणि येत नाहीत. मी पण सांगितलं होतं की माझा रिपोर्टसुद्धा पाठवला होता की मला डेंग्यू झालेला आहे आणि मला आता सुट्टी लागेल म्हणून. 7 ते 8 दिवस झाले मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. त्याच्यानंतरनं मला घरी डिस्चार्ज दिला, पण एवढा विकनेस होता की मला उभं राहणे आणि व्यवस्थित चालणे पण व्यवस्थित होत नव्हतं, कारण प्लेटलेट पूर्ण कमी झाल्या होत्या. पण प्लेटलेट कमी झाल्या तरी पण 15 दिवसामध्ये मला आता ऑफिसला हजर राहायला सांगितलं होतं, आयदर तुम्हाला डिमोशन दिलं जाईल. माझं नेटकंच त्याच वेळेस माझं प्रमोशन झालं होतं 2016 आणि मला दुसऱ्या ब्रांचला, नेरूळ ब्रांचला ट्रान्सफर केलं होतं. मग तिकडे त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला डिमोशन दिलं जाईल जर तुम्ही हजर नाही राहिलात तर. आता घरी जर सांगितलं असं की मला डिमोशन दिलं जाईल तर घरचे लोक पाठवणार नाहीत म्हणून सांगितलं. मला सगळं व्यवस्थित बरं वाटते आणि बापूंना सांगितलं आता मला 15 दिवसात मला तिथे हजर राहायचं आहे आणि कामाचं एवढा सगळा लोड घ्यायचा आहे, तर तुम्हीच आहेत की मला आता तिथे कामामध्ये व्यवस्थित साथ द्याल तुम्ही. मी माझ्या कामावरती व्यवस्थित राहील तिथे, मला विकनेस येणार नाही. तरी पण घरातली सगळी मंडळी होती, आमची जॉईंट फॅमिली आहे, 10 लोकांचं कुटुंब आहे आमचं. माझे जाऊबाई आहेत, माझे सासू आहेत, दोघींनी मला खूप सपोर्ट केला आणि मी त्या कामावरती जाऊन घरी व्यवस्थित सगळं करून मग 15 दिवसामध्ये कामावरती रुजू झाली. पण ऑफिसवाल्यांना नक्की खरं वाटतच नव्हतं हिला डेंग्यू झालं आहे, कारण मी 15 दिवसातच जॉईन केलं होतं. आणि माझ्यानंतरनं माझ्या व्यक्ती मला बोलत होत्या की तुम्हाला आता 15 दिवसात होणार आहे, त्यांनाच डेंग्यू झाला, त्यांनी जवळजवळ महिनाभर सुट्टी घेतली. पण बापूंमुळे मला ते 15 दिवसामध्ये रुजू झाली मी आणि माझा माझी नोकरी वाचवली. आणि त्यांना नाहीतर मला डिमोशन दिलं असतं, पण एक बापूंच्या कृपेमुळे मला त्या नोकरीवरती पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत मॅनेजर पदावरती होती मी तिथे आणि व्यवस्थित आहे, अजूनही आहे. हरिओम.